कुछ दिन पहले मैंने नासिक के पब्लिक बोर्ड के विषय पर वीडियो बनाया था, जिसका सही उद्देश्य था कि इन बोर्डों का किसी एक व्यक्ति के कंट्रोल में न रह के इस सार्वजनिक हित के लिए कैसा यूज किया जा सकता है, इस पर ये वीडियो बनाई गई थी। दाबाड़ी के कुछ युवाओं ने अपना ये वीडियो देखकर उनके गांव में जो व्यक्तिगत स्वरूप के बोर्ड है उनको सार्वजनिक हित में यूज करने के लिए अभियान चलाया है। आमच्या दाबाडी गावातही खूप मोठ्या प्रमाणात फलक असून म्हणजे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही मंडळाचा त्या मर्यादित कार्यक्रमांसाठी ते फलक आयोजित होते, आणि आता तर असं झालं आहे की ते जे युवक मंडळ आहेत ते पण कार्यरत नाही आणि जे पक्ष आहेत ते पण कुठल्याही प्रकारची त्याच्यावर माहिती घेत नाही आणि त्या फळ्यांची दुरावस्था झालेली आहे। जेव्हा आम्ही ती न्यूज बघितली नाशिकची, संतोष जाधव त्यांनी दादा पगार यांनी तयार केलेली जी न्यूज होती त्या न्यूजचा आम्हाला काहीतरी फायदा झाला। त्या न्यूजपासून आम्हाला ही कल्पना आली की या फळ्यांचा काय उपयोग होऊ शकतो, या फळ्यांपासून आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची न्यूज कुठल्या प्रकारची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो। मग जे दाबाडी गावातील नागरिक होते त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यातील युवक मंडळ जे त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी चर्चा केली की आपल्याही गावात अशा पद्धतीने कामं होऊ शकतात। मग आम्ही ती न्यूज या चौकाचौकातील मुलांना दाखविली आणि त्या न्यूजनुसार आम्हीही आमच्या गावामध्ये असा संकल्प केला की या गावातील सुखदुःखाच्या गोष्टी कुठल्याही घरातल्या गोष्टी त्या लोकसहभागातून या फळ्या लिहिल्या गेल्या पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचविल्या गेल्या पाहिजे। फळ्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी न्यूज बघितली आणि त्यानंतर आम्ही चौकामध्ये आमच्या हातपंपाविषयी या ठिकाणी समस्या भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही या ठिकाणी फळ्यामध्ये मांडलेला आहे। तर हातपंपामध्ये नेहमी या पाण्याचा वापर आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ते पाणी आरोग्यास घातक आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सायंकाळी जे चर्चासत्र आयोजित केलं आहे तर गावातील किंवा चौकातील जे नागरिक आहेत तर यांना सायंकाळी आमंत्रित केलं आहे की या ठिकाणी जे हातपंपाचं पाणी आहे ते पाणी दूषित आहे, तर त्याविषयी आरोग्य विभागाला आम्ही हे कळवणार आहोत। मालेगाव महाराष्ट्रचे मी आनंद पगारे, इंडिया अनहर्ड केली।